कागल नगर परिषदेनं पाझर तलावाचं परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित केलाय या ठिकाणी विकसित केलेल्या कासव धबधब्याचं उद्घाटन गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रकाश गाडेकर नवल बोते बाबासाहेब नाईक अभियंता सुनील माळी स्वच्छता निरीक्षक नितीन कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मुख्याधिकारी पाटणकर यांनी या, या परिसरामध्ये पर्यटकांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधांची माहिती दिली एक तासाच्या बोटिंगद्वारे जलपर्यटनाची सुद्धा इथं सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे शंभर फूट उंचीचा तरंगता कारंजा अर्धा तास बीचवर बसून म्युझिकल व्हॉइस फाऊंटनचा आणि एक तास कासव धबधब्याचा आनंद पर्यटकांना घेता येईल असं पाटणकर यांनी सांगितलं तलावावर साडेतीनशे मीटरचा ट्रॅक तयार करण्यात आलाय या ट्रॅकवर पाच झोपड्या बनवण्यात आल्या तिथून तलावाचं सौंदर्य पाहता येणार आहे इथं सर्व सोयीसुविधांबरोबरच पोहण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे परिसरामध्ये परदेशी आणि स्थानिक पक्षांना आकर्षित करण्यासाठी साडेतीनशे वृक्षांची लागवड करण्यात आली आहे माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी पाझर तलावाच्या परिसरामध्ये कासवाच्या तोंडातून पन्नास फुटांवरून कोसळणारा कृत्रिम धबधबा तयार करण्यात आला असल्याचं सांगितलं धबधब्याचा आनंद घेण्यासाठी महिला आणि पुरुषांकरता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे पाण्यामध्ये कोणत्याही केमिकलचा वापर करण्यात आलेला नाही शेवाळ होऊ नये यासाठी इथं नियमित स्वच्छता करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं संपूर्ण परिसर पाहण्यासाठी साडेतीन तासाच्या वेळेचं पॅकेज पर्यटकांना देण्यात आलं आहे पर्यटकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे इतरत्र धोकादायक परिस्थितीत धबधबे पाहण्यापेक्षा कागलचा सुरक्षित असणारा धबधबा पर्यटकांना निश्चित आनंद देईल असा विश्वास काळबर यांनी व्यक्त केला